मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पायावरची शस्त्रक्रिया पुढे ढकलली, वैद्यकीय कारणांमुळे शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्याची माहिती। पालकमंत्री अनिल परब यांच्या चौकशीसाठी ईडीची टीम रत्नागिरी जिल्ह्यात, दापोलीनंतर आता खेड आणि रत्नागिरीमध्ये ईडीची चौकशी। औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेची जोरदार तयारी, मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरती स्तंभपूजन करून तयारीला सुरुवात। राज ठाकरेंची सभा झाली त्याच मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा, 8 जूनला होणार जाहीर सभा। केंद्राकडून महाराष्ट्राला जीएसटीचे 14,000 कोटी रुपये मिळाले असले तरी अजूनही 15,000 कोटी रुपये येणं बाकी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। जीएसटीचे पैसे पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यासाठी मिळालेले नव्हते, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान। इंधनावरचे दर आणखी कमी करणार नसल्याचे दिले संकेत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांबामध्ये सुरू बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलनाची सुरुवात, आंदोलनाची मशाल पेटवून कृषी दिंडीनं आंदोलनास प्रारंभ, 1 ते 5 जून दरम्यान धरणं आंदोलन। मुंबई पुण्यासह राज्यातल्या 14 महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर, मुंबईमध्ये यशवंत जाधव, विश्वनाथ महाडेश्वर, प्रभाकर शिंदे, रवी राजा यांचे वॉर्ड महिलांसाठी राखीव। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या विरोधात गुन्हा दाखल, कर्ज बुडवल्याप्रकरणी तसंच फसवणूक आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल। रुपाली पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड, काही महिन्यांपूर्वीच रुपाली पाटील यांचा मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश। राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांचा कल, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसोबत। आमदार रवी राणांचा दावा, फडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरेंना अपक्ष आमदार सांभाळता येत नाहीत, रवी राणांचा टोला। आशिष देशमुख राजीनामा प्रकरणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं मोठं विधान, देशमुख नेहमीच हायकमांडच्या आदेशाला चॅलेंज करतात, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू, पटोलेंची भूमिका। आजपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं 2 दिवसीय चिंतन शिबिर, आगामी निवडणुका आणि अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर नवसंकल्प कार्यशाळेत मंथन होणार। आजमगडमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडनं डिंपल यादव यांना उमेदवारी, पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द उच्चारणाऱ्या दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई करावी, भाजप महिला मोर्चाची राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी। परिचारिकांच्या मागण्यांवरती सकारात्मक निर्णय घेणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांची माहिती, परिचारिकांनी कामावरती रुजू होण्याचं आवाहन। हनुमान जन्मस्थळावरनं वाद चिघळला, नाशिकमधल्या शास्त्रार्थ सभेत राडा, साधू महंतांमध्ये जोरदार वादविवाद। हनुमान जन्मस्थळाचा वाद कायम, गोविंदानंद आज पत्रकार परिषद घेणार, नाशिकमधल्या गोंधळानंतर गोविंदानंद आज गुजरातकडे होणार रवाना। नाशिकमध्ये गोविंदानंद सरस्वती यांची सुरक्षा वाढवली, शास्त्रार्थ सभेत गोंधळ झाल्यावर पोलीस बंदोबस्त वाढला, पंचायतन सिद्धपीठम इथे मोठा फौज फाटा तैनात। दुकानांवरच्या मराठी पाट्यांसाठी महापालिका प्रशासन पुढच्या 1 आठवड्यापर्यंत सर्वेक्षण करणार, मराठी पाट्या न लावल्यास कारवाई होणार। राज्याची लाल परी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस नवीन रूपात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाई बसचं उद्घाटन, पहिली इलेक्ट्रिक एसटी बस आज पुणे ते अहमदनगर मार्गावरती धावणार। मुंबईहून सुटणारी लेजेंडरी पंजाब मेल एक्सप्रेसचा आज 110वा वाढदिवस, रेल्वेप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण। द डेक्कन क्वीनचा आज 93वा वाढदिवस, पुणे रेल्वे स्थानकावर सकाळी केक कापून वाढदिवस साजरा। वाढदिवसासाठी डॉक्टर नीलम गोरे, अभिनेत्री नेहा हिंगे आणि रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांची विशेष उपस्थिती। आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास राज्य शासनाकडनं दिला जातो 50,000 रुपयांचा निधी, गोंदिया जिल्ह्यातील 231 जोडपी लाभापासून वंचित, समाज कल्याण विभागाला 1,65,00,000 गरज। औरंगाबादच्या कारकीन गावात 4 वर्षीय मुलासह महिलेनं विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या, घरगुती कारणावरनं पतीसोबत झालेल्या वादानंतर महिलेनं उचललं टोकाचं पाऊल। कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयावरनं बुलढाण्यामध्ये ट्रक पेटवला, ट्रकमध्ये खतांच्या पोत्याआड गायींची वाहतूक, नांदुरा पोलिसांकडनं गुन्हा दाखल, अद्याप कुणालाही अटक नाही। आजपासून कोकण किनारपट्टीवर 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद, यांत्रिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या बोटींना नियम लागू, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन। साईबाबा विवाह सेवा संस्थेकडनं शिर्डी विवाह .com वेबसाईट सुरू, शिर्डीतून मुला मुलींसाठी उत्तम जोडीदार शोधण्याबरोबर सामुदायिक विवाह सोहळ्यात मोफत लग्न लावता येणार।
देशातील महागाई विरोधात नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचं अनोखं आंदोलन, पंतप्रधानांना सेंद्रिय खत बनवण्याची साधन सामग्री आणि भाजीपाला पोस्टानं पाठवून केलं आंदोलन. मुंबई गोवा महामार्गावरील ओरस गावच्या टोलनाक्याची वसुली तुर्तास टळली. MS-7 पासिंगच्या गाड्यांना टोल वसुलीतनं मुभा देण्याची भाजपनं केली होती मागणी. मीरा रोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्समध्ये भटक्या श्वानाचा मुलावर जीवघेणा हल्ला. 7 वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला, डोळ्याला गंभीर दुखापत. ठाण्याच्या येऊर इथल्या आदिवासींच्या पाण्यावरती डल्ला मारणाऱ्या हॉटेल्स आणि बंगलेधारकांवर कारवाई होणार. एबीपी माझाच्या बातमीनंतर ठाणे महापालिका प्रशासनाला जाब. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी आणि 12वीच्या गुणांना 50-50% वेटेज, पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी, मंत्री उदय सामंत यांची माहिती. पिंपरी चिंचवडमधल्या मिलेनियम इंग्लिश मीडियम शाळेविरोधात पालकांचं आंदोलन, अवाजवी फी वाढ केल्यामुळे पालक संतप्त. आजपासून देशभरात 6 मोठे आर्थिक बदल होणार. SBIचं कर्ज महागणार. इंडिया पोस्ट पेमेंट बँकद्वारे व्यवहार करणं आजपासून महाग. दुचाकी, चारचाकी आणि वाहनांचा थर्ड पार्टी विमाही महागला. देशात लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांची माहिती. केंद्राकडून सर्व राज्यांना 86,912 कोटी रुपयांच्या GST परताव्याचं वितरण. महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक 14,145 कोटी. भारतीय अर्थव्यवस्थेची 2021 आणि 2022 या वर्षात चमकदार कामगिरी. देशाचा GDP दर 8.7% वाढला. चौथ्या तिमाहीत विकास दर मात्र अपेक्षेपेक्षा कमी. 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर गॅस 135 रुपयांनी स्वस्त. हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा. तर घरगुती LPG सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही. देशात गेल्या 24 तासात 2,745 नव्या कोविड रुग्णांची नोंद, तर 2,236 रुग्ण कोरोनामुक्त. दिल्ली सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या ईडीकडनं अटकेवरनं केजरीवालांचं केंद्र सरकारवर निशाणा. सत्येंद्र जैन यांच्याविरोधातलं प्रकरण पूर्णतः खोटं, केजरीवालांचा दावा. काँग्रेस पक्षामुळे माझा रेकॉर्ड खराब, प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया. एका निवडणुकीत काँग्रेससोबत काम केलं आणि तेव्हाच निवडणूक हरलो. काँग्रेससोबत यापुढे काम न करायचं ठरवलंय, प्रशांत किशोर यांचं वक्तव्य. पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात पहिली अटक. आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. दिल्ली सरकारचं काश्मीरी पंडितांना गिफ्ट. दिल्लीमध्ये राहणाऱ्या काश्मीरी पंडितांच्या दुकानांना मोफत 20 कनेक्शन मिळणार, आप सरकारचा निर्णय. कोरोनाच्या काळात मोठ्या राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीमध्ये फटका. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये 45% घट. काश्मीर क्रिकेट संघटनेतल्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडनं जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची चौकशी. चौकशी, निवडणूक होईपर्यंत हा त्रास सहन करावाच लागेल, फारूक अब्दुल्ला यांचा मोदींना टोला. खतांसाठी भारताचा रशियासोबत मोठा करार. 3 महिन्यांच्या कालावधीनंतर करार पूर्ण. नव्या करारामुळे रशियातनं देशात खताची आयात वाढणार. सांस्कृतिक कार्य संचलनालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा. ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना 2021-22 गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, तर सती शाळेकर आणि पंडित शिवकुमार शर्मा यांना जीवनगौरव पुरस्कार. गायक मिका सिंगच्या सुरक्षेत वाढ. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर मिकाच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय. अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्याचं आज भूमिपूजन. गाभाऱ्याच्या प्रथम शिळेचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या हस्ते पूजन. कॅमेरूनमध्ये फुटीरतावादी बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार. गोळीबारात 24 नागरिकांचा मृत्यू, तर 60 पेक्षा अधिक जण जखमी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.